अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गावातील गावठी दारू बंदीसाठी वारंवार तक्रारी करून सुद्धा गावातील दारू बंद होतच नसल्याने गावातील गावठी दारूचा कारखानाच रणरागिणी महिलांनी स्वतः उद्ध्वस्त केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील वडगाव तिघरे गावात घडली आहे। या गावातील महिलांनी जामनेर पोलिसांकडे या अवैध दारू विक्रीबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या। वारंवार तक्रारी करून सुद्धा गावातील हे दारू निर्मिती केंद्र बंद होत नसल्याने अखेर या रणरागिणींनी स्वतः पुढाकार घेऊन हा दारूचा अड्डाच उद्ध्वस्त केला आहे। येथील दारू गळपाचे ड्रम सुद्धा या महिलांनी फोडून तोडून टाकले आहेत, तर काही रणरागिणींनी तर दारूचे हे ड्रम पेटवून दिले आहेत। दारू बंद झालीच पाहिजे। आम्हाला फक्त दारूच बंद करणं आहे। आम्हाला असं वाटतं की राह आणि मंगन पोराला बी घेऊन जीव द्या। कोणाची दारू तुमच्या घरात? दारू शिवाय पैसे नाही द्यायला तरी मी उधार
तुम्ही त्यांना सांगितलं होतं का की बंद करा दारू? पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.